जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. या आजाराला रोखण्यासाठी लस देण्यास सुरुवात झाली आहे. संसर्ग झालेल्या माळशिरस तालुक्यात 11,500 लसींचा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. 3 सप्टेंबर रोजी शिंगोण माळशिरस येथील 2 गायी आणि 1 म्हशीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. 5 सप्टेंबर रोजी याचा अहवाल आला असून 3 जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हा संसर्ग वाढू नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने बुधवारपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात केली आहे. 2 वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातही लंपी या संसर्ग रोगाचा प्रसार झाला होता. 2020-21 या वर्षात जिल्ह्यातील 418 जनावरांना या आजाराचा संसर्ग झाला होता. यात 1 जनावराचा मृत्यूही झाला होता. सद्यस्थितीमध्ये लंपी स्किनचा प्रादुर्भाव म्हणजे जनावरातील त्वचा रोग. बऱ्याचशा भारतामध्ये मोस्टली कम्पेअर केलं तर स्टेटच्या माध्यमातून पाहिलं तर पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी बऱ्यापैकी प्रादुर्भाव झालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच पुणे, नगर, धुळे, बीड, उस्मानाबाद अशा ठराविक ठिकाणी लंपी स्किनचा प्रादुर्भाव गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय या जनावरामध्ये आढळून आलेला आहे. तसेच सद्यस्थितीमध्ये 2 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंगोर्णी येथील दोन जनावरांना सदरची बाधा झालेली असून त्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही पशुधन आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि पशुधनामध्ये चांगली रिकव्हरी, जे काही बाधित आहेत जनावर आहेत त्यांच्यामध्ये रिकव्हरी आढळून येत आहे आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 6,000 गोल्ड पॉक्स व्हॅक्सिन आपण सदरच्या कार्यक्षेत्रामध्ये सप्लाय केलेली असून सदर ठिकाणची व्हॅक्सिन चालू आहे. सद्यस्थितीमध्ये या रोगाची लक्षणे बघितली तर हा एक विषाणूजन्य आजार असून तो गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांमध्ये आढळून येतो. सदरचा रोग हा कीटकापासून त्याचा प्रसार होत असतो. सदरचा रोग पाहिला तर त्याची लक्षणे पाहिली तर त्याच्यामध्ये आपण पहिल्या जनावरांना ताप येतो, त्याचबरोबर डोळ्यातून, नाकातून चिकट स्राव येतो आणि सबसिक्वेंटली मानेवरती किंवा शरीरावरती बारीक बारीक फोड किंवा छोटे छोटे गाठी येत असतात. अशा परिस्थितीमध्ये पशुपालकांनी न घाबरून जाता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास डायरेक्ट संपर्क साधून ट्रीटमेंट करून घ्यावे. त्याचबरोबर बेसिक प्रतिबंधक उपाययोजना करायचे म्हटलं तर महत्त्वाचा विषय आहे की हा रोग कीटकापासून प्रसार होणारा रोग असून त्यासाठी आपली जनावरांची बोटे स्वच्छ ठेवावे. तसेच जे काय बाधित झालेली जनावरं आहेत ते निरोगी जनावरांपासून त्यांना सेपरेट करून त्याचं विलगीकरण करावं आणि त्याची चारा आणि पाणी सोय व्यवस्था ही सेपरेट असावी जेणेकरून जे काय निरोगी जनावरे आहेत त्यांच्यामध्ये बाधा झालेल्या जनावरापासून कुठलाही प्रादुर्भाव येणार नाही. त्याचबरोबर हा सदरचा रोग डास किंवा माशा यातून फायदा होतो त्या अनुषंगाने आपल्या उपाययोजना करायची म्हटलं तर फवारणी वगैरे गोट्यामध्ये करून घ्यावी अशी मला वाटते. त्या सदरच्या रोगाला घाबरून न जाता पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून ट्रीटमेंट करण्याचे मी आवाहन करीत आहे.